सोडून गेलेल्या सर्वच आमदारांना आपल्या पक्षात प्रवेशबंदी नाही असं पवारांनी सांगितल्यानं अजित पवारांचं टेन्शन वाढलंय. त्यामुळे पवारांनी टाकलेल्या या गुगलीमुळे राजकीय भूकंपाची चर्चा सुरू झाली. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. पवार पुन्हा घडवणार राजकीय भूकंप. साहेबांचं दार खुलं, दादांचं टेन्शन वाढलं. दादांच्या आमदारांना पवारांच्या पक्षात एंट्री. ऐकलं काय म्हटले शरद पवार ते. मात्र आता पवारांनी आपले डावपेच बदलले आहेत. राजकारणात धक्का देण्याची खासियत असलेल्या पवारांनी आता आपले डावपेच बदलले. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार अजित पवार यांचं टेन्शन वाढवणार आहेत. कारण पवार अजित पवार यांच्या आमदारांसाठी आपल्या पक्षाची दारं खुली करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्या आमदारांना पुन्हा एंट्री नाही असं जाहीर केलं होतं. त्यामुळे अजित पवारांना आमदार सांभाळण्याचं तेवढं टेन्शन नव्हतं. मात्र अचानक पवारांनी आपले डावपेच बदलले आहेत. अजितदादांसोबत गेलेल्या सर्वच आमदारांना प्रवेशबंदी नाही असं पवारांनी सांगितलंय. काही आमदार याला अपवाद असतील असं पवार म्हणाले. त्यामुळे अजित पवार यांचं चांगलंच टेन्शन वाढलंय. मात्र पवारांनी केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी हे विधान केलंय असा दावा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय. पवार साहेबांचं हे जे वक्तव्य आहे हे फक्त संभ्रम निर्माण करणार आहे. असं कधीही होणार नाही की अधिवेशन पुढे आहे, पुरवणी मागण्या मांडल्या जात आहेत आणि निधीची पूर्तता झाल्यावर आम्ही परत साहेबांकडे जाऊ असं कुठल्याही आमदारांनी आमच्याकडून म्हटलेलं नाही. आणि जर पवार साहेब सांगतात त्यात तथ्य असेल तर मात्र पक्ष सुद्धा बारीक लक्ष ठेवून असेल ना. पवारांच्या राष्ट्रवादीची आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीची सध्या किती ताकद आहे पाहुयात. विधानसभेत अजित पवार यांचे 40 आमदार आहेत तर शरद पवार यांचे 13 आमदार आहेत. लोकसभेत अजित पवार यांचा एकच खासदार आहे तर पवारांचे मात्र 8 खासदार आहेत. विधान परिषदेत अजितदादांकडे 5 आमदार आहेत तर पवारांकडे 2 आमदार आहेत. राज्यसभेत अजित पवार यांच्याकडे 2 खासदार असून शरद पवारांकडेही 2 खासदार आहेत. लोकसभेतलं यश आणि आगामी विधानसभा निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचं पवारांनी सांगितलं. त्यामुळे राष्ट्रवादीमधल्या दुसऱ्या फळीत उत्साहाचं वातावरण आहे. मात्र आता पवारांनी गुगली टाकत अजितदादांच्या आमदारांनाही दारं खुली असल्याचं सांगितलं. त्यामुळे केवळ अजित पवारांच्या आमदारांमध्येच नव्हे तर संधीची अपेक्षा असलेल्या पवारांच्याही पक्षातले काही जण नक्कीच अस्वस्थ झाले असतील. मात्र पवारांच्या या गुगलीमुळे सर्वाधिक टेन्शन अजितदादांचंच वाढलं असेल हे मात्र नक्की. सुनील काळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.